श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय येथे श्रवणदोष असलेल्या रुग्णांची चाचणी करण्याकरिता मराठवाडा, कर्नाटक व सोलापूर जिल्ह्यातून बरेच रुग्ण येत असतात. श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय ENT विभागामध्ये मागील एका वर्षापासून बेरा मशीन म्हणजे कर्णदोष निदान चाचणी मशीन बंद असल्याने पुणे येथे जावे लागत होते. ही अडचण नगरसेवक बाबा मिस्त्री व अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी बालाजी स्पेशालिटी केमिकलचे राम रेड्डी सरांना सांगितले. बालाजी स्पेशालिटी केमिकलचे संचालक मंडळाच्या वतीनं CSR अंतर्गत आधुनिक पद्धतीचे GSI अॅड्युरा बेरा मशीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले. दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता सिव्हिल हॉस्पिटल येथील ENT विभागात बेरा मशीनचे फीत कापून उद्घाटन बालाजी स्पेशालिटी केमिकलचे राम रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी TNT विभाग प्रमुख डॉक्टर वंदना थोरावडे मॅडम यांनी गेल्या वर्षभरात बेरा मशीन नसल्याने रुग्णांना फार त्रास झाला व कर्णदोष चाचणीकरिता रुग्णांना पुणे किंवा इतरत्र जावे लागले. काही संघटनांनी या मशीनकरिता आंदोलन करण्याचे पत्र दिले होते. बालाजी स्पेशालिटी केमिकलच्या वतीने कमी वेळात फार चांगली आधुनिक व नवीन तंत्रज्ञानाची 15 लाख रुपये किमतीची बेरा मशीन उपलब्ध करून दिली. तसेच त्याकरिता आवश्यक वायरिंग व आर्थिंगची सोय करून मशीन दिल्यामुळे सोलापुरातील रुग्णांची सोय करून दिल्याबद्दल बालाजी स्पेशालिटी केमिकलचे रेड्डी सरांचे आभार मानले. यावेळी बालाजी स्पेशालिटी केमिकलचे राम रेड्डी यांनी बेरा मशीनचा वापर चांगल्या पद्धतीने व्हावा, तसेच मशीन नसल्यामुळे रुग्णांची जी गैरसोय झाली होती, कर्णदोष चाचणीकरिता वेटिंगवर असलेल्या रुग्णांना लवकरात लवकर चाचणी करून उपचार करावे असे सांगितले. बालाजी आमाईच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात नवीन कॅज्युअल्टी विभागाकरिता नवीन इमारत बांधकाम करण्यास बालाजी आमाईच तयार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. परवानगी लवकर मिळाल्या त्याचे काम लवकर सुरू करण्याचा मनोधार त्यांनी व्यक्त केला. अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी बालाजी स्पेशालिस्टी केमिकलचे संचालक मंडळ व रेड्डी परिवाराचे विशेष आभार मानले. श्रवण क्षमतेची चाचणी व निदान चाचणी तसेच श्रवण क्षमतेचे अचूक मूल्यमापन या आधुनिक बेरा मशीनमुळे होणार असल्यामुळे सोलापुरातील रुग्णांची सोय झाली असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर विठ्ठल धडके, ENT विभाग प्रमुख डॉक्टर वंदना थोरवडे, डॉक्टर सुनील आंधळीमठ, डॉक्टर तोडकर वैद्यकीय अधीक्षक, नगरसेवक बाबा मिस्त्री, डॉक्टर अमजा वरेरकर, डॉक्टर स्मिता चाकोते, डॉक्टर विड्या तिष्णकर, ENT विभागातील सर्व डॉक्टर व बालाजी आमांचे दत्तप्रसाद सांजेकर तसेच सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते. सोलापूर के सिविल हॉस्पिटल में बेरा मशीन से एक गरज होती. डीन देशमुख सर ने रिक्वेस्ट दिल होते बाबा मिस्त्री ने कंटिन्यूस फॉलोअप कर अपन इम्पोर्टेड मशीन है गरज होती है हमारा एक समझ है कारण मोटे प्रेस मे बगित है बरच लोकांनी गोंधळ केले नाही दिले तर आंदोलन करणार असं वगैरे हे होतं. ते दुसऱ्या मिशनलेलं आहे एकाच मुख्य आहे की तुम्ही व्यवस्थित वापरावी आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा जे गरज असतात म्हणजे इमर्जन्सी असतात त्यांना गव्हर्नमेंट इमिडिएटली देऊ शकत नाही असले काही गोष्टी तुम्ही सांगत असतात आम्ही द्यायला सक्षम तयार असतो देत असतो. पुढेही एक ट्रामा सेंटरचा ही आमचं चर्चा चालू आहे. गव्हर्नमेंटचा परमिशन आला तर मी गव्हर्नमेंटला स्वतःहून म्हणलं 2-3 कोटी खर्च करून एक चांगला ट्रामा सेंटर देतो म्हणून, परंतु गव्हर्नमेंट अजून परमिशन दिलेलं नाही. दिलं की लगेच ते चालू करणार आहोत. एकदम फर्स्ट क्लास हाय लेवलचा ट्रामा सेंटर तयार करणार आहोत आमच्या कंपनीकडून. आज आमच्या वैशंपाई स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आज बेरा मशीनचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. बालाजी अमाईन श्री राम रेड्डी यांनी हे मशीन डोनेट केलेलं आहे आणि आज ही मशीन ऑफिशियली चालू झाली. तर बेरा मशीनची खूप मोठी गरज त्या रुग्णालयात होती. गेल्या वर्षभरापासून बेरा मशीन बंद असल्याकारणाने प्रत्येक रुग्णांना खूप अडचणी येत होत्या, डॉक्टरांना अडचणी येत होत्या, बऱ्याच रुग्णांना पुणे मुंबईला पाठवावं लागत होतं. तर आता बेरा मशीनची टेस्ट आपल्या रुग्णालयात होईल आणि त्याबद्दल मी बालाजी अमाईचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राम रेड्डी सर यांचे आभार मानतो. कंपनीचे सर्व सांजेकर असतील बाबा मिस्त्री यांनी सुद्धा ही मशीन इन्स्टॉल करण्यासाठी याची मोलाची मदत केलेली आहे. आणि या विभागाचे प्रमुख डॉक्टर वंदना थोरावडे मॅडम यांचं अभिनंदन करतो की आता त्यांना बेरा मशीन उपलब्ध झालेली आहे आणि सोलापुरातील सर्व गरजू रुग्णांना ज्यांचे बेरा मशीनमुळे काम आणलेलं आहे अशा सर्व रुग्णांनी आता ह्या बेरा मशीनच्या माध्यमातून त्याची
तपासणी करून घेण्यासाठी लाभ घ्यावा अशी या माध्यमातून विनंती करतो.